नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी आणि शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा अशी ओळख असणारी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला एकाच दिवशी होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांकडून प्रश्नसंच सोडवून घेणं सराव परीक्षा घेणं विद्यार्थ्यांना टिप्स देणं या पद्धतीनं शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यात येत असून ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे राज्यातून या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसत असतात त्यातून अनेकांची निवड या स्कॉलरशिपसाठी होत असते यंदा किती विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले आहेत पाहूयात इयत्ता पाचवी नोंदणी केलेल्या शाळा आहेत बावन्न हजार पाचशे अठ्ठावीस आणि विद्यार्थी संख्या आहे पाच लाख बत्तीस हजार पाचशे आठ आथ। इयत्ता आठवी नोंदणी केलेल्या शाळा आहेत बावन्न हजार पाचशे अठ्ठावीस आणि विद्यार्थी संख्या आहे तीन लाख सदुसष्ट हजार चारशे पंचेचाळीस कोणताही ताण न घेता आणि मोठ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असा सल्ला सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी